नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, जिल्हा सेतू समिती अंतर्गत भरती निघालेली आहे, तर सर्वांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करायचा आहे। टोटल 15 पदांची भरती आहे मित्रांनो, पदक कितीही असू द्या आपण तिथे ट्राय करायचं आहे। टोटल 15 पदांची भरती याच्यामध्ये होणार आहे आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। आता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा म्हणजे कसा करायचा आहे, तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे देखील तुम्ही अर्ज करू शकता, ठीक आहे। ह्याच्यामध्ये ॲड्रेस देखील मी तुम्हाला देणार आहे, कोणत्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये टोटल 15 प्रकारची पदं आहेत, ठीक आहे। अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे, त्याचबरोबर अर्ज करण्याचे दिनांक कधीपासून चालू झाले, ऑलरेडी चालू झालेली आहे, आणि अंतिम दिनांक जर आपण पाहिली तर 2 नोव्हेंबर, ठीक आहे, 2 नोव्हेंबर ही अंतिम दिनांक आहे। त्याच्या आधीच तुम्हाला अर्ज करायचा आहे, ठीक आहे। 25 तारखेपासून 25 ऑक्टोबरपासून अर्ज सुरू झालेले आहे, 2 नोव्हेंबर ही अंतिम दिनांक आहे। तर याच्यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस, तुमची निवड कशी होणार आहे, तुमची निवड ही मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे। कोणत्या प्रकारची एक्झाम इथे नसेल, तुमची निवड ही मुलाखतीद्वारे तुमची निवड ही होणार आहे। तर याच्यामध्ये आणखी देखील माहिती आहे, ह्याची जी काही अधिकृत वेबसाईट असेल आणि अधिकृत जाहिरात असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअपला चॅनल आहे आपलं सरकारी नोकरीचं, त्याची मी लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही जॉईन व्हायचं आहे। तिथे तुम्हाला या भरतीची PDF जी काय असेल ती तुम्हाला मिळून जाईल। तर अर्ज करण्यासाठी पत्ता बघू शकता, जिल्हाधिकारी कार्यालय सेतू विभाग यवतमाळ हा त्यांचा ॲड्रेस आहे। नोकरीचं ठिकाण जर आपण पाहिलं, नोकरीचं ठिकाण हे यवतमाळ असणार आहे, आणि पदाचं नाव जर आपण पाहिलं तर सामूहिक साधन व्यक्ती म्हणजे काय, CRP संगणक ऑपरेटर असं पदाचं नाव आहे। तर तुम्हाला संगणक ऑपरेटर म्हणजे तुम्हाला संगणकाचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं। त्याचबरोबर जॉब लोकेशन तुम्हाला यवतमाळच असणार आहे। आता तुम्हाला एज्युकेशन किती असणं आवश्यक आहे ते देखील आता आपण पाहूया। तर एज्युकेशन बघू शकता, तुमचं MSCIT झालेलं असणं आवश्यक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर तुमचं मराठी टायपिंगमध्ये 30 WPM किंवा इंग्रजीमध्ये टायपिंगमध्ये 40 WPM एवढी तुमची स्पीड असणं आवश्यक आहे, प्लस तुमचं MSCIT झालेलं असणं आवश्यक आहे, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनेलवर सरकारी नोकरीबद्दल माहिती सांगत असतो, तर अपडेट राहण्यासाठी तुम्ही चॅनेलला आधीच सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं आहे। रोज असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल धन्यवाद।